नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, मागील तासी केला आपण ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐकार. व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावे, व्यंजनांचा उच्चार कसा करावा हे अभ्यासले. तर आज आपण ह्यावर आधारित अभ्यास पत्रिका म्हणजेच वर्कशीट पूर्ण करूया. चला तर मग प्रश्न क्रमांक एक अ. खालील अक्षरांना ऐ चे स्वरचिन्ह जोडा. सर्वप्रथम तुम्ही अभ्यासपत्रिकेवर स्वतःचे नाव लिहा, आजची दिनांक लिहा. प्रश्न क्रमांक एक अ खालील अक्षरांना, आता तिथे बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये तुम्ही पेन्सिलीने ऐचे स्वरचिन्ह लिहायचे आहे. ऐचे स्वरचिन्ह जोडा. एक छ अधिक ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐकार बरोबर छई म्हणा आणि सर्वांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, छई. दोन ण अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर नई. तीन ळ अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर लई. चार क अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर कई. पाच व अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर वई म्हणा सर्वांनी. सहा ग अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर गई. सर्वांनी म्हणा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. सात स अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर सई. य आठ अ य अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर यई. नऊ ट अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर टई. दहा ड अधिक ऐचे स्वरचिन्ह म्हणजे ऐकार, डला ऐकार जोडला की डचा उच्चार होतो डई. सर्वांनी म्हणा आणि लिहा. पुन्हा एकदा आपण वाचन करूया. छई लई वई सई टई नई कई गई यई डई. मागेच मी तुम्हाला सांगितलं की ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐ हा स्वर व्यंजनांमध्ये मिसळला की त्याचा उच्चार, आता ऐ हा स्वर छ मध्ये मिसळला की त्याचा उच्चार होतो छई. प्रश्न क्रमांक एक ब शब्द तयार करा. एक भ अधिक ऐ म्हणजे ऐचे स्वरचिन्ह बरोबर भई. र व शब्द तयार करताना काय करायचं, अधिक चिन्ह द्यायचं नाहीये, बरोबर आणि अधिक चिन्ह लिहायचे नाही आणि एकच छानसा शब्द तयार करायचा, भई र व भैरव. सर्वांनी म्हणा भैरव. दोन स अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर सई. नला रस्व वेलांटी नी क सैनिक शब्द तयार झाला सैनिक. तीन म अधिक ऐचे स्वरचिन्ह, मला ऐचे स्वरचिन्ह जोडले की मचा उच्चार होतो मई. दला काना दा न अर्थपूर्ण शब्द तयार झाला मई दा न मैदान म्हणा सर्वांनी. चार क ला ऐचे स्वरचिन्ह जोडले की क चा उच्चार होतो कई आणि र ला दीर्घ वेलांटी री कैरी अर्थपूर्ण शब्द तयार झाला कैरी. पाच ब बई गाय ते ब अधिक आईचे स्वरचिन्ह, बला आईचे स्वरचिन्ह जोडूया आणि बचे वाचन करूया. बई अधिक ठ, आता शब्द तयार करताना आपण अधिक आणि बरोबर हे चिन्ह द्यायचे नाहीये. अधिक क शब्द तयार झाला बई ठ क. सहा द अधिक ऐचे स्वरचिन्ह दई. नला रस्व वेलांटी नी क
दैनिक म्हणा सर्वांनी दैनिक, भैरव सर्वांनी म्हणा भैरव, सैनिक मैदान, कैरी बैठक दैनिक। प्रश्न क्रमांक 2 अ पहिल्या अक्षराला ऐ हे चिन्ह जोडा। ऐचे स्वरचिन्ह आपल्याला पहिल्या अक्षराला जोडायचे। तत्पूर्वी काय करायचे तुम्ही, इथे एक असं लिहिलेलं आहे पहा, इथे तुम्ही दोन करायचं आहे। प्रश्न दुसरा अ केलं का सर्वांनी, दोन एक बै ब ठ क। आता ह्या पहिल्या अक्षरावर, ह्या शब्दामधील पहिला अक्षर कोणतं आहे, ब। ह्या पहिल्या अक्षराला आपल्याला ऐचं स्वरचिन्ह जोडायचं आहे आणि शब्दाचे पुन्हा लेखन करायचे आहे। चला तर मग पहिल्या अक्षराला आपण ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि शब्द पुन्हा लिहूया, बै ठ क म्हणा आणि लिहा बै ठ क। दोन, आता ह्या शब्दामधील पहिलं अक्षर आहे स, मग पहिल्या अक्षराला आपण ऐचं स्वरचिन्ह जोडूया आणि शब्द पुन्हा लिहूया, सई नी क। शब्द तयार झाला सई नी क। तीन, आता ह्या शब्दामधलं पहिलं अक्षर आहे म, मग मला आपल्याला ऐकार जोडायचाय आणि शब्द पुन्हा लिहायचाय। शब्द तयार झाला मैदा, म्हणा सर्वांनी मैदा। चार, आता ह्या शब्दामधलं पहिलं अक्षर आहे क, मला ऐचं स्वरचिन्ह आपण जोडलेले आहे, जोडले आणि पुन्हा आपल्याला शब्दाचे लेखन करायचं आहे, कैरी म्हणा सर्वांनी कैरी। आता ह्या शब्दामधील पहिलं अक्षर आहे व, मग व ला ऐकार जोडायचा आहे, कारण प्रश्नच असा आहे की पहिल्या अक्षराला ऐचे स्वरचिन्ह जोडा की आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार मिळणार आहे। पहिल्या अक्षराला आपण ऐचे स्वरचिन्ह जोडले की पहिलं अक्षर कोणतं आहे व, मला ऐकार जोडला की वचा उच्चार होतो वै शा ख, अर्थपूर्ण शब्द तयार झाला वैशाख। सहा, या शब्दामधील पहिलं अक्षर आहे म, मला आपण ऐकार जोडूया आणि शब्द पुन्हा लिहूया मैदान, अर्थपूर्ण शब्द तयार झाला मैदान। आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया। बैठक सर्वांनी म्हणा, सैनिक मैदा, कैरी वैशाख मैदान। प्रश्न क्रमांक 2 ब अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा। आता इथे पुन्हा इथे एक झाले, तिथे तुम्ही दोन लिहायचे आहे, दोन हा अंक लिहायचा आहे। प्रश्न 2 लिहा सर्वांनी, एक आहे ते रफ करून इथे पेन्सिलने अशा 3 ओळी देऊन एक वरती 2 हा अंक लिहायचा आहे। एक, क नी दई, अगदी सोपं आहे, दई नी क शब्द तयार झाला दई नी क, दैनिक। दोन, व व वै, आता शब्द आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, अगदी सोपं आहे, पहा इथे वै भ व शब्द तयार झाला वै भ व, म्हणा सर्वांनी। तीन, न दा मै, मैदान लिहा सर्वांनी मैदान। चार, स ला कै, कैलास शब्द तयार झाला, अर्थपूर्ण शब्द तयार झाला कैलास, कैलास। पाच, दामई, आता अगदी सोपं आहे, मई दा शब्द तयार झाला, अर्थपूर्ण शब्द तयार झाला मैदा। म्हणा सर्वांनी, सर्वांनी म्हणा आणि लिहा, मग तुम्हाला मराठीचे लेखन व वाचन करण्यास सोपे जाईल। सहा, ख शा वै, वै शा ख, वै शा ख। आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया। सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, दैनिक वैभव मैदान कैलास
मैदा वैशाख शब्द वाचा व लिहा. प्रश्न क्रमांक दोन क. आता पुन्हा एकदा आपल्याला इथे असंच करायचं आहे, एक हा अंक इथे रफ करू. एक अंक आहे ना तुमच्या अभ्यासपत्रिकेवर, एक हा अंक रफ करून तिथे दोन हा अंक लिहायचा आहे. एक कैरी लिहा सर्वांनी. शब्द वाचा आणि लिहा, वाचायचा आहे शब्द आणि लिहायचा आहे. दोन शैला म्हणा आणि लिहा शैला. तीन बैल गाडी बैलगाडी. सुंदर हस्ताक्षरामध्ये अभ्यास पत्रिकेवर लेखन करायचे आहे. चार पैसे कैरी शैला बैलगाडी पैसे. प्रश्न क्रमांक दोन इथे पण एक रफ करायचा आहे आणि दोन हा अंक लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक दोन ड चित्रे पाहून नावे लिहा. पहिलं चित्र कोणतं आहे? बैलगाडी. लिहा सर्वांनी बैलगाडी बैलगाडी. पहिलं चित्र आपल्याला कोणतं सांगितलं? बैलगाडी. शब्द लिहा बैलगाडी. दुसरं चित्र कोणतं आहे? सैनिक. बैलगाडी सैनिक. तर अशा प्रकारे ही अभ्यास पत्रिका तुम्ही